जिल्हा परिषद सेमी इंग्रजी प्राथमिक शाळा मणेगाव तालुका सीन जिल्हा नाशिक इयत्ता दुसरी अ चा व्हॉट्सअप वर्गामध्ये मी नवनाथ विष्णू सांगळे सर सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करतो सितू अभ्यास ब्रिज कोर्स आजचा आपला दिवस आहे सत्तावीसावा तर सर्व विद्यार्थी तयार आहेत ना चला तर मग व्यवस्थित बसा आज आपण काय शिकणार आहोत ते काळजीपूर्वक बघा आज आपला विषय आहे भाषा भाषेमध्ये आपण बघणार आहोत लेखन मागच्या पाठामध्ये आपण लेखनपूर्व तयारी बघितली त्याचा काही भाग आपण लेखनपूर्व तयारीचा आज बघणार आहोत चला तर मग आहेत सर्व रेडी सर्वांनी म्हणाम रेडी का सर्व ओके चला तर मग आपण आजचा भाग सुरू करूया आपल्या समोर काळजी अक्षर मी शिकवली आपण मागील काही दिवसापासून हे अक्षर शिकतोय मग ते अक्षर आपल्याला यायला लागली बघा माझ्या मागे म्हणा बोट ठेवा क सापडला का क उजव्या डाव्या कोपऱ्यामधील पहिलं अक्षर क म दुसरं अक्षर म तिसरा अक्षर ल चौथा अक्षर आ परत माझ्या मागे म्हणा क बोट ठेवा क म ल आ परत क म ल हे जे अक्षरं आहेत ही सुट्टी आहेत वेगवेगळी वेग वेग आहेत बरोबर जर ही अक्षरं आपण एकत्र आणली आणि योग्य क्रमाने लावली आता योग्य क्रमाने लावायची म्हणजे काय आपलं मागे झालेलं आहे योग्य क्रमाने लावून बरोबर अर्थपूर्ण शब्द बनवा आता आपल्याला ही अक्षर योग्य क्रमाने लावायची पण योग्य क्रमाने लावल्यानंतर जो शब्द तयार होईल तो कसा झाला पाहिजे अर्थपूर्ण चला तर मग बघा मी काही शब्द लावलेत पहिला अक्षर आहे बघा क म्हणा क ल परत क ल आता एकदम कल काय शब्द तयार झाला कल मग कल म्हणजे काय कल म्हणजे एखाद्या माणसाची किंवा विद्यार्थ्याची आवड की त्याचा कल काय करण्याकर आहे कल म्हणजे आवड पुढे दुसरा शब्द आहे बघा म ल म्हणाबरं म ल बरोबर शब्द तयार झाला म ल मग मल म्हणजे काय मल म्हणजे आपल्या शरीराच्या बाहेर जो टाको पदार्थ पडतो त्याला मल म्हणतात ओके त्याच्यानंतर पुढे आहे वाचा बरं शब्दास आ क बरोबर काय शब्द आहे मग क तुमच्याकडे जर बैलगाडी असेल आपल्याकडे खेडेगावामध्ये बैलगाडी असते बैलगाडीमध्ये चाक जोडलेले ज्याला जोडलेले असतात बैलगाडीच्या खाली एक लांब पट्टी असते लाकडाची त्याला लोखंडाचं पार्ट जोडलेला असून त्याच्यामध्ये चा बैलगाडीची चाक आटकवल्या असतात हा जो लांबड भाग असतो याला आख मानतात तुम्हाला जर माहिती नसेल ना तुमच्या मम्मी पप्पा बाबा आजी आज काकू काका घरातले जे मोठे आहेत त्यांना विचारा की आख कुठे आहे बा मला आग दाखवा ते बरोबर बैलगाडी जवळ नेऊन तुम्हाला आग दाखवते पुढचा शब्द आहे बघा ल क बरोबर म्हणा बरं ल क आता हा अर्थपूर्ण शब्द आहे पण तो इंग्रजीचा आहे इंग्रजीचा शब्द आहे पण या अक्षरांशी संबंधित आहे आणि ल आणि क एकत्र येऊन तो शब्द तयार होतो जरी इंग्रजीचा असला पण अर्थपूर्ण शब्द तयार झाला म्हणून आपण घेतलेला आहे ल क म्हणजे नशीब लक म्हणजे आपण म्हणतो की तुले लकी हे की लकी म्हणजे काय नशीब वा लक म्हणजे नशीब पुढे बघा काय आहे मग वाचा बरं शब्बास काय शब्द आहे म ल म एकत्र म्हणा मलम मलम माहितीये बरोबर आपण आणतो की नाही मेडिकल मधून आपल्याला कुठे लागला असेल खर्चटला असेल एखादी छोटासा फोड आला असेल तर आपण तिथे काय लावतो मलम लावतो बरोबर पुढे बघा काय आहे वाचा बरं छान क म ल एकदम वाचायचं कमल कमल हे एखाद्या मुलीचं नाव असू शकतं हिंदीमध्ये हिंदी, हिंदी भाषेत कमळाच्या फुलाला कमल म्हणतात बरं की नाही मग हा सुद्धा एक अर्थपूर्ण शब्द आहे नंतर बघा काय आहे हा परत तीन अक्षरी शब्द आहे बघा वाचा बरं एक एक अक्षर बरोबर क ल म शब्द काय तयार झाला छान कलम कलम हिंदीमध्ये आपण जे पेयन आणि लिहितो की त्या पेएनाला म्हणतात कलम लक्षात ठेवा अर्थपूर्ण शब्द आहे पण हिंदी तिला आहे पुढचे शब्द वाचा बरं अक्षर बरोबर क ल क ल एकदम वाचायचा कल कल एकदम शुद्ध झालेला कलकल पक्ष्यांचा जो आवाज येतो खूप पक्षी जेव्हा एकत्र असतात तेव्हा हा कलकल कलकल -कल आवाज येतो आणि आपण त्याला म्हणतो कलकलाट झाला पक्ष्यांचा कल ल -कल शब्द झाला कलकल पुढे बघा म ल म ल एकत्र वाचा मलमल मलमल हा एक कपड्याचा कापडाचा प्रकार आहे जसं सुती कापड तसं मलमली कापड त्यानंतर अक्षरांच्या अवयवांचा सराव काल आपण काही अक्षरांच्या अवयवांचा सराव केला आज आपण त्या पुढील अक्षरांच्या अवयवाचा सराव करायचा आहे कालचा अभ्यास तर तुम्ही मला पाठवलाच पण हा सुद्धा अभ्यास बनवून मला पाठवायचा आहे मग बघा पश्चिम ग्रामी अर्धवर्तुळाकार आहे त्यानंतर दक्षिण ग्रामी अर्धवर्तुळाकार आहे त्यानंतर उत्तर ग्रामी अर्धवर्तुळाकार आहे पहिला ओकार आहे दुसरा ओकार आहे याचा व्यवस्थित सराव करायचा आकार काढताना दुरेगी रेषेत वरची रेष आणि खालची रेष दोन्हींना स्पर्श झाला पाहिजे त्या रेषेच्या बाहेर अक्षर आकार येता कामा नये बरोबर दुरेगीतच लिहिता आलं पाहिजे पण दुरेगीची जी साईज असेल ना त्या साईजमध्ये बरोबर वरच्या आणि खालच्या रेषेला तुमचं अर्ध वर्तुळाकार अर्ध गोलाकार वाटीचा वरची कडा आणि खालची कडा चिटकली पाहिजे मग ही जी शब्द आहेत या शब्दाचा वाचन सराव करा ही शब्द वहीतल्या त्याचा फोटो काढा मला पाठवा अक्षरावयव आहेत अक्षरावयव वहीत काढा त्याचा चांगला सराव करा जास्तीत जास्त सराव करा अक्षरावयंचा जेवढा जास्त सराव कराल तेवढं तुमचं अक्षर कसं येईल बरोबर सुंदर येईल आकर्षक येईल छान येईल नाहीतर अक्षर कसं येईल सांगा बरं बरोबर चिडीमिडी चिडीमिडी चिडी बरं की तर चिडीमिडी अक्षर येऊ नये म्हणून आपण त्याचा योग्य सराव केला पाहिजे चला तर आता बघू आपण आपला आवडता विषय मॅथमॅटिक्स म्हणजे गणित बघा आजपर्यंत आपण ॲडिशनचे वेगवेगळे प्रकार बघितले उभी मांडणी बघितली आडवी मांडणी बघितली ले, लेखी उदाहरणंसुद्धा बघितली ले। त्याचा सराव आपण करतच आहात आणि आपण तो सराव करणारच आहात मग आज आपण काय बघणार आहोत बघा आज आपण बघणार आहोत संख्या रेषेचे साह्याने पुढे मोजून बेरीज संख्या रेषेच्या साह्याने पुढे मोजून बेरीज मग ती कशी करायची चला तर बघूया पहिलं गणित वाचा बरं कोण वाचतं बोट वाचा मोठ्याने मला ऐकू आलं पाहिजे तुमचा आवाज मला ऐकू आला पाहिजे वाचा बरं बरोबर टू प्लस थ्री टू प्लस थ्री बरोबर वाचलं ज्यांनी ज्यांनी बरोबर वाचलं त्यांचं अभिनंदन ज्यांना वाचताना अडचण आली काही हरकत नाही सराव करा सराव केला की नक्की वासेल मग टू प्लस थ्री मग आपल्याला संख्या रेषेच आहे त्याची काय करायची बेरीज करायची तुमच्यासमोर संख्या रेषा आहे पा दिसते का दिसली मग आता टू प्लस थ्री ही आपल्याला बेरीज करायची आहे मग संख्या रेषेवर तुम्हाला टू दिसतोय का बघा बरं संख्या रेषेवर तुम्हाला टू दिसतोय का दिसला का रही से? टू मग आता टू मग टू पासून आपल्याला काय करायचंय बघा टू पासून काय करायचंय टू आणि रंग घेऊ हो आपण आपल्याला जो आवडेल तो रंग घेतला पासून आपल्याला तीन घरं पुढे जायचं आहे बघा मग टू नंतर थ्री फोर फाईव्ह दिसतोय टू नंतर थ्री फोर फाईव अशा प्रकारे आपल्याला बेरीज करता आली पाहिजे मग टू नंतर काय आहे बघा टूच्या पुढे मोजायचं टूमध्ये किती मिळवायचे थ्री मग आपल्याला थ्री घरं पुढे जायची बघा मग टू नंतर बोट ठेवा थ्री फोर फायव किती उत्तर आलं फाईव्ह दुसरं गणित बघा किती आहे वाचा बरं बरोबर फाईव्ह प्लस टू मग आता फाईव्ह शोधा संख्या रेषेवर फाईव्ह शोधा सापडला फाईव्ह बरोबर मग आता फाईव्हच्या पुढे किती घरं मोजायचे टू फाईव्हच्या पुढे किती घरं मोजायचे टू मग मोजा बरं फाईव्हच्या पुढे टू घरं काय काय फाईव्हच्या पुढे किती आहे बघा बरं सिक्स सेवन आफ्टर नंबर बघायचा आहे बेरीज करताना आफ्टर नंबर बघायचा आहे बिफोर नंबर नाही पाठीमागे यायचं नाही पुढे काउंट करायचं आहे मग फाईव्ह नंतर सिक्स सेवन फाईव्ह नंतर सिक्स सेवन मग उत्तर किती आलं सेवन पुढे बघा काय आहे वाचा बरं बरोबर थ्री प्लस थ्री मग आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा थ्री शोधा सापडला थ्री झिरो वन टू थ्री सापडला थ्री आता थ्रीमध्ये किती मिळवायचे बरोबर थ्री मिळवायचे मग आपल्याला थ्री घरं पुढे जायचे मग थ्री नंतर फोर फायू सिक्स फोर फायू सिक्स किती उत्तर आलं सिक्स पुढे बघा पुढचं गणित बघू आपण वाचा बरं फाईव्ह प्लस फोर बरोबर मग आता आपल्याला काय शोधायचं आहे फाईव्ह शोधायचा आहे शोधला फाईव्ह सापडला सगळ्यांना सा ओके मग आता फाईव्हच्या पुढे किती घर मोजायचे हो फोर फोर फिंगर करा फाईव्हच्या पुढे फोर घर मोजायचे हो फोर फिंगर करा फाईव्ह नंतर किती आला बघा बरं फाईव्ह नंतर किती येतो सिक्स मग सिक्स सेवन एट नाईन सोपं आहे हे इकडे आपले किती आहेत फाईव्ह नंतर मोजायचे सिक्स सेवन एट नाईन आहे की नाही सोपं तिथे नाईन लिहायचं पुढचं गणित बघा फोर प्लस थ्री आता किती आहे आपल्याकडे फोर मिळवायचे किती आहे थ्री जे मिळवायचे आहेत ना तेवढे फिंगर्स करायचे जे मिळवायचे आहेत तेवढे फिंगर्स करायचे किती मिळवायचे थ्री मग कितीमध्ये मिळवायचे आहेत किती कितीमध्ये मिळवायचे आहेत मध्ये मग फोरच्या पुढे मोजायचं ज्याच्यामध्ये मिळवायचे आहेत त्याच्या पुढे मोजायचं माझ्या मागे म्हणा ज्याच्यामध्ये मिळवायचे आहेत त्या संख्येच्या पुढे मोजायचं किती मोजायचं जेवढी संख्या मिळवायची आहे तेवढी मग आपण किती बोट केले बघा बरोबर थ्री मग आता आपली कशामध्ये मिळवायचं आहे फोरमध्ये मग फोरच्या पुढे मोजा फायव सिक्स सेवन फोरच्या पुढे मोजायचं कारण आपल्याला फोरमध्ये मिळवायचं आहे मग फायव्ह सिक्स सेवन किती उत्तर आलं सेवन पुढे बघा आता सेवन प्लस झिरो सेवन प्लस झिरो आता आपल्याला सेवनच्या पुढे मोजायचे किती घर मोजायचे झिरो मग सेवनच्या पुढे मोजायची गरज आहे का नाही म्हणून सेव्हन प्लस झिरो सेवन मग असं हे आपलं आज आपण पुढे मोजून ॲडिशन कशी करायची ती बघितली आहे पुन्हा एकदा आपण बोटाच्या सहाय्याने बघू संख्या रेषेच्या तर बघितलं बोटाच्या साय्याने बघू आपल्याकडे आहे टू प्लस थ्री हे उदाहरण टू प्लस थ्री मग आता आपल्याला काय करायचं टूमध्ये मिळवायचे किती थ्री करा बोटं थ्री केले कशामध्ये मिळवायचे टू मध्ये मग टू च्या पुढे मोजा सर्व शब्बा थ्री फोर फायव्ह किती उत्तर आलं फाईव्ह सोपा आहे पुढे दुसरं गणित घेऊ बघा हो आपण आता तुम्हाला माहिती दुसरं गणित काय आहे वाचा बरं बरोबर फायव्ह प्लस टू मग आता किती बोट करावं लागतील बरं करा बरं बोट मला दाखवा बरोबर बर, किती बोट टू कितीच्या पुढे मोजायचं सांगा आता कितीच्या पुढे मोजायचं बरोबर कितीच्या पुढे मोजायचं फाईव्हच्या पुढे कारण आपल्याला फाईव्ह मध्ये मिळवायचे किती मिळवायचे टू मग फाईव्हच्या पुढे मोजा छप्पा सिक्स सेवन फाईव्हच्या पुढे का मोजलं कारण आपल्याला फायव्ह मध्ये टू मिळवायचे आहेत फायव्ह मध्ये टू मिळवायचे आहेत ॲड करायचे आहेत सम करायचे आहेत म्हणून फाईव्हच्या पुढे टू बोटो मोजली आता पुढचं गणित बघा वाचा बरं बरोबर थ्री प्लस थ्री मग आता किती मिळवायचे आहेत तेवढे बोटो करा दाखवा मला बरोबर थ्री किती मी मिळ मिळवायचे आहेत पहिला अंक बघा किती आहे थ्री मग कितीच्या पुढे मोजायचं बरोबर थ्रीच्या पुढे मग येईल का मोजत तुम्हाला मोजा बरं थ्रीच्या पुढे छान किती फोर फाईव्ह सिक्स किती उत्तर आलं सिक्स छान मग पुढचं गणित बघा काळजीपूर्वक बघा तुम्हाला बोटाच्या साह्याने पुढे मोजून बेरीज करता आली पाहिजे त्याचे व्हिडिओ बनवून मला पाठवायचे आहेत त्याच्यामुळे मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल आता बघा पुढचं गणित कोण वाचतंय बरोबर फायू प्लस फोर मग किती बोटं करणार बरोबर करा बरं बोटं फोर कितीच्या पुढे मोजणार आपल्याला कितीमध्ये मिळवायचे बघा बरं पहिला अंक काय बरोबर फाईव्ह मग फाईव्हच्या पुढे मोजायची येईल मोजता मोजा बरोबर बर मोजले परत हा माझ्याबरोबर मोजा सिक्स सेवन एट नाईन कित किती उत्तर आलं नाईन कितीच्या पुढे मोजलं बरोबर कितीच्या पुढे मोजलं फाईव्हच्या पुढे बरोबर फाईव्हच्या पुढे का मोजलं कारण आपल्याला फाईव्ह मध्ये मिळवायचे आहेत कशामध्ये मिळवायचे आहेत फाईव्ह मध्ये मिळवायचे किती मिळवायचे फोर मिळवायचे म्हणून आपण काय केलं आप फाईव्ह तर आपल्याकडे आहेच मग फाईव्हच्या पुढे मोजल्या आपण फोर आपल्याकडे किती आहे त्याच्या पुढे मोजायचं पुढचं गणित बघा हा वाचा बरोबर बर। फोर प्लस थ्री बरोबर बर? फोर प्लस थ्री मग आता आपल्याकडे किती आहे सांगा बरं बरोबर किती आहेत फोर मिळवायचे किती आहेत थ्री मग किती बोट करणार थ्री आपल्याकडे किती आहे बरोबर फोर मग फोरच्या पुढे मोजा छान फायव्ह सिक्स सेवन किती उत्तर आलं सेवन आता पुढचं गणित ना वाचा बरोबर सेवन बर. प्लस झिरो सेवन प्लस झिरो आपल्याकडे किती आहेत बरोबर बर सेवन मिळवायचे किती आहेत झिरो झिरो म्हणजे काय रे बरोबर काहीच नाही झिरो म्हणजे काहीच नाही मग सेवन मध्ये किती मिळवायचे काहीच नाही म्हणजे झिरो मग उत्तर किती आलं सेवन अशा प्रकारे बोटाच्या साह्याने पुढे मोजून तुम्हाला बेरीज ॲडिशन करता आलं पाहिजे ऍडिशन प्लस सम हे जे आहे तुम्हाला बोटाच्या साहाय्याने मोजून करता आलं पाहिजे यानंतर आपला पुढचा विषय आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये आपण काय बघणार आहोत बघा जसे मराठीमध्ये आपण अक्षरांचे अवयव बघितले तसे आपण इंग्रजीमध्ये सुद्धा अक्षरांच्या अवयवांचा सराव करणार आहोत टेल देन टू ऑब्झर्व द डेमो अँड ट्रेस डिफरंट लाईन केअरफुली तीन लाईनमध्ये तुम्हाला या अक्षरांचे अवयव काढायचे आहेत किती लाईनमध्ये थ्री लाईनमध्ये इंग्रजीमध्ये आपल्या असतात फोर लाईन खालची जी लाईन आहे ती सोडून द्यायची वरच्या तीन लाईनीमध्येच तुम्हाला अक्षरांचे अवयव काढायचे आहेत लक्षात ठेवा परत लक्षात ठेवा वरच्या तीन लाईनीमध्येच अक्षरांचे अवयव काढायचे आहे शेवटच्या लाईनीत अक्षराचे अवयव काढायचे नाही मराठीमध्ये आपण दुरेगीमध्ये लिहितो इंग्रजीमध्ये आपल्याला जरी चार रेगेत लिहायचं असेल तरी मात्र अक्षरांचे अवयव तीन रेगेतच काढायचे आहेत काही मुलं घाई गर्दीत चार रेगेमध्ये अवयव काढतात चालणार नाही तीन रेगा म्हणजे तीन रेगा थ्री लाईन्स मीन्स थ्री लाईन मग उभ्या रेषांचा सराव करायचा त्यानंतर थ्री लाईनमध्ये सर्कलचा सराव करायचा थ्री लाईनमध्ये तिरप्या रेषा आहेत त्या काढायच्या आहेत पुन्हा विरुद्ध दिशेने तिरप्या रेषा काढायचा याचा सराव करायचा त्याचा फोटो काढायचा आणि मला पाठवायचा त्यानंतर ए बी सी डीची डॉट डॉटची लाईन दिलेली आहे आता व्हिडिओमध्ये तर तुम्ही करू शकणार नाही पण डीचा सराव आपल्याला ए बी डी येते मागच्या वेळेस आपली झालेली आहे तीन रेषेमध्ये ए बी सी डी काढायची चौथ्या रेषेचा वापर करायचा नाही पुन्हा पुन्हा सांगतोय फक्त थ्री लाईन वापरायच्या फोर लाईनचा वापर करायचा नाही लिहिताना मात्र थ्री लाईनमध्येच लिहायचं थ्री लाईन्स मीन्स थ्री लाईन्स लक्षात ठेवायचं विसरायचं नाही अशा प्रकारे आपला पुढचा सराव जो आहे पहिली लिपी आणि दुसरी लिपी बघा ट्राय टू ओवर राईट कॅपिटल अँड स्मॉल लेटर इंग्लिश जसं आपण मागाशी पहिल्या लिपीचा सराव केला तसंच आपल्याला दुसऱ्या लिपीचा सराव करायचा आहे त्याच्यामध्ये स्मॉल पण आहे आणि कॅपिटल पण आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ए बी सी डी तीन देशेमध्ये लिखाण झालं आहे ई एफ तीन देशेमध्ये आहे जीचा फक्त थोडासा भाग खाली आलेला आहे हे लिखाण करताना काळजी करायची आहे त्यानंतर एच आय जे जेचा सुद्धा थोडासा भाग खाली आलेला आहे के एल एम एन ओ पी पीचा सुद्धा स्मॉल पीचा थोडासा भाग खाली आलेला आहे काळजीपूर्वक सर्व अक्षरांचे अवयव बघा फक्त मोजून चार पाच अक्षर आहेत ज्यांचा खा थोडासा भाग खाली येतो बाकी सर्व अक्षरांचं लिखाण हे थ्री लाईनमध्ये आहे म्हणून थ्री लाईनमध्येच आपल्याला जास्त सराव करायचा आहे कॅपिटल आणि स्मॉल लिपी लिहिताना काळजीपूर्वक लिहायची आहे ते अक्षर टू लाईनमध्ये मध्ये आहे का थ्री लाईनमध्ये मध्ये आहे वर कोणता भाग गेला आहे खालचा कोणता भाग गेला आहे व्यवस्थित लिहायचं म्हणजे तुमचं अक्षर सुंदर आणि चांगलं येईल मग तुम्हाला काय करायचं आहे बघा आपण आता थोडक्यात बघू भाषा विषयामधील अक्षरांच्या आवाजाचा सराव करायचा आहे ही जी शब्द आहे याचा वाचनाचा सराव करायचा आहे याच्यासारखेच बाकीचे मूळ अक्षर तुम्हाला येतात त्याचेही छोटे छोटे शब्द बनून मला व्हिडिओ करून पाठवायचा आहे त्यानंतर बोटाच्या साहाय्याने बेरीज करायची आहे किंवा संख्यरेष्ठ सहाय्याने बेरीज करा पुढे मोजून तुम्हाला बेरीज करता आली पाहिजे त्याचा सादरीकरणाचा सा व्हिडिओ मला पाठवा कमीत कमी तीन उदाहरणांचे तरी बोटावर मोजून एडिशन करून मला पाठवायची आहे वहीत उदाहरणं लिहायचे आहेत इंग्रजीमध्ये अक्षरांचे अवयव काढायचे आहेत थ्री लाईन्स मीन थ्री लाइन्स तीन लाईनीमध्येच अक्षरांचे अवयव काढायचे आहेत पहिली लिपी आणि दुसऱ्या लिपीच्या लेखनाचा सराव करायचा आहे तर मित्रांनो आजचा आपला हा घटक संपला पुन्हा भेटू नवीन घटकासह तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा धन्यवाद